तर इकडे जतमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवरती दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये प्रकार घडल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. आमदार विलासराव जगताप यांनी ठिय्या आंदोलन जत पोलीस स्टेशनच्या समोर केलंय. रवींद्र कांबळे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. रवींद्र, भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहे, गृहविभाग त्यांच्याकडे आहे, मग का त्यांच्याच आमदारांना ठिय्या आंदोलन करावं लागते पोलीस स्टेशन समोर? अजित, जत तालुक्यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. भाजपला या ठिकाणी यश आलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये. मात्र निवडणुकीच्या काळात जो राजकीय संघर्ष होता तो अजून सुद्धा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा हा संघर्ष बघायलाच मिळतोय. आज जतमध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि या हॉलच्या बाहेर ज्या गाड्या लावल्या होत्या भाजप कार्यकर्त्यांच्या त्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे, काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि या ही दगडफेक काँग्रेसच्या लोकांनीच केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी हे सर्व कार्यकर्ते भाजपचे आमदार विलासराव जगताप हे पोलीस स्टेशनवर तक्रार दिली होती. मात्र तक्रार लवकर दाखल करून घेतली नाही असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच पोलीस हे कुठतर काँग्रेसच्या लोकांना पाठीशी घालतात असा भाजप. पण यात कितपत तथ्य वाटते रवींद्र? सत्ता राज्यामध्ये भाजपची, गृहविभाग भाजपकडे, काही तथ्य वाटते का या सगळ्यात? मुळात या संपूर्ण घटने हा राजकीय दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होतात त्यामुळे नेमकी काय घटना आहे आता पोलीसच तपास करतात. पोलिसांच्या तपासामधूनच नेमकी काय घटना ही समोर येऊ शकते. धन्यवाद रवींद्र या सगळ्या सविस्तर माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.